त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं घराणं हरू शकत नाही असं नाही. बरं, छोटी माणसाला काय हवं असतं? ऍक्सेस हवा असतो. बरं, तर ते संभाजी राजे आणि बालाजींचा तो ऍक्सेस असता नाही पडले. अच्छा, त्यांचा ॲक्सेसच नाही आहे. कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला शाहू महाराज लागतात, कुठल्याही पक्षाचे लागतात, आणि ते येतात. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते येतात, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा रोल काय? हेच कोल्हापूरबद्दल काय सांगाल? तिथे एकतर एका मोठ्या राजघराण्याशी, मोठा वारसा असलेल्या व्यक्तींशी, शाहू छत्रपतींशी तुमचा सामना आहे, तर कोल्हापूर तुम्ही स्वतः गल्ली बोल, तुम्हाला सगळं माहिती. श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या घरामध्ये आतापर्यंत त्यांची दोन्ही मुलं दोन वेगळ्या निवडणुकीत हरली आहेत. बर, त्यामुळे श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचं घराणं हरू शकत नाही असं नाही. बर, मालोजीराजे विधानसभेला हरलेत, आमच्या राजे श्रीसागरकडून हरलेले आहेत, आणि संभाजीराजे हे हरले आहेत आमच्या सदाशिव पंडितांकडून. तर मुळात राजघराणं हरू शकत नाही असं नाही. शाहू महाराज म्हणजे ते दोघे तर फील्डमधले ॲक्टिव्हिस्ट होते, आहेत, आजही आहेत, ॲक्टिव्हिस्ट होते. शाहू महाराजांच्या बाबतीमधली छोटी माणसाला काय हवं असतं? ॲक्सेस हवा असतो. तर ते संभाजी राजे आणि बालाजींचा तो ॲक्सेस असता नाही पडले. अच्छा, त्यांचा ॲक्सेसच नाही आहे. माणसाला सन्मान आणि माझं काम, बरं, हे दोन वेगळे विषय करता येतात सर्वसामान्य म्हणजे. हो, सन्मान आहे, हो, कामं कोण आमची करायची असा भाग आहे. कोल्हापूरच्या समाजकारणात राजकारणामध्ये उत्सवी व्यक्तिमत्व, बरं, असं सोडलं तर शाहू महाराज उत्सवी व्यक्तिमत्व कोणत्या अर्थाने की कुठल्याही कार्यक्रमाला आम्हाला शाहू महाराज लागतात, कुठल्याही पक्षाचे लागतात, आणि ते येतात. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते येतात, पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा रोल काय? मग त्यांनी हे केलं, ते केलं. टोलच्या आंदोलनामध्ये सगळ्यांच्याबरोबर ते होते, कोण नाकारते, पण टोल घालवला तो देवेंजीने घालवला. आंदोलनं तुम्ही केली मान्य आहे, आंदोलनं तर अनेक विषयाचे होतात. 400 मीच मंत्री होतो ना, PW 473 कोटी रुपये दिले. ओके, त्यामुळे लोकांनी त्यांना सन्मान द्यावा, मतं का देवीचा मला मोठा प्रश्न पडला. ओके, दुसरं म्हणजे खरं म्हणजे त्यांनी निवडणुकीमध्ये पडायला नको होतं, तर जुने विषय हे नवीन पिढीला कळले नसते. हा मला तोच विचार, तुम्ही वारशाचा मुद्दा जो मंडळीकांनी उपस्थित केलेला आहे, की हे जुने विषय नवीन पिढीला माहिती नव्हते. झाकलेली मूठ नेहमी 25 लाखाची असते. त्यांनी अनावश्यक ह्या वयामध्ये ह्या रणांगणात ह्या उन्हात ते फिरत आहेत. म्हणजे माझ्यासारख्या माणसं माझ्याकडे त्यांच्यावर भयंकर प्रेम आहे, श्रद्धा आहे, पण म्हणून माझं मतदान पुण्याला आहे, पण माझ्या बायकोला असं सांगणार नाही ना की त्यांना मतदान द्या. ओके, खरं श्रद्धा वेगळी, आणि त्यामुळे या वयामध्ये ह्या उन्हातानामध्ये गल्ल्या गल्ल्यात फिरणं एकदम शाहू महाराजांच्या गादीचं आम्ही असं केलं की महाराज फिरतात की नाही, मतं द्या, हा त्यांचा रोल नाही आहे. अच्छा, पण हा काय माझा विषय नाही आहे, हा त्यांच्या घराण्याचा काँग्रेसचा विषय आहे. ती सीट एव्हाना चांगल्या मार्जिनने पुढे गेली. आता ती म्हणजे संजय मंडलिक जिंकणार हे क्लिअर झालं. ओके, आता संजय मंडलिक कसं असतं निवडणुकीमध्ये गेली आली असं असतं, तर ती एका क्षणाला मागे होती, आता पुढे गेली आणि थोडी पुन्हा मागे येईल पुढच्या 2 दिवस, असं होणार नाही. ओके, आता फक्त संजय मंडलिकच्या सीटवर मार्जिन मोजणं बाकी राहिलेलं आहे. राजेंद्र, म्हणजे छत्रपतींचा मुद्दा असा होता की भाजपनं कोल्हापूर ही एक हिंदुत्वाची एक प्रयोगशाळा केलेली आहे, जे कोल्हापूर पुरोगामी होतं तिथं लव जिहाद किंवा इतर मुद्दे उपस्थित करून कोल्हापूरचं वातावरण भाजप बिघडवते, आणि त्याच्याविरोधात मी लढतो आहे. घटना घडत नाही आहेत का? लव जिहादच्या घटना घडत नाही आहेत का? अचानक एखाद्या ठिकाणी मस्जिद उभी राहिली जात नाही आहे का? आणि त्यामुळे शेवटी माणसं काय कोणी पैसे देऊन मोर्चा देत नाहीत ना. रामनवमीची मिरवणूक केवढी मोठी निघते, का निघते? लोकांना असं वाटतं की आम्हाला आमची अस्मिता आहे. विशाळगडचं अतिक्रमण समर्थन करणार का महाराष्ट्र? तिथे विशाळगडावर जाताना अशा रांगीन एकोंबड्या वास 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 वास, कापा नाही आहे. अतिक्रमण झालं नाही आहे, निर्णय झाला आहे आणि त्याचं टेंडर पण निघालेलं आहे. उठवण्यासाठीची जी यंत्रणा लागते त्याचं टेंडर काढावं, ते निघालं आहे, नाही निघालं आहे. मग तुम्ही जाऊन ते थांबवणार आहात, अतिक्रमण राहावं म्हणणार आणखी हिंदू भडकणार आहे. हिंदू हा सहनशीलच आहे, पण सहनशीलतेचा अंत झाला की तो कोणाचा ऐकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये
सहन केलं वाट बघत होते कोणातरी छत्रपती शिवाजी महाराजांना नेतृत्व मिळालं, पळून लावलं. असा इतिहास कधी झाला नाही की सगळ्या आक्रमकांना धुवाधार पळून लावलं, कुठे बोटं कापली, कुठे वाघनखं घुसवली. का? तर तो हिंदू समाज अन्याय अत्याचार सहन करता 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 अशा स्टेजला आला तर आत्ता मला नेता संपत बघतो तुझं. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेला का दोष देत आहे? अच्छा, दोष द्या की शाहू महाराजांच्या काळामध्ये जे नव्हतं ते होत आहे ना. अच्छा, ते होत आहे, त्याची रिॲक्शन येणार.